42 लाखांची दारू 22 लाखांची रोकडही जप्त. जिल्ह्यातील 22 चेकपोस्टवर 42 लाखांची दारू आणि 22 लाख रुपयांची रोकड पकडण्यात आली. कारंजा विधानसभा क्षेत्रामध्ये 5,42,000 रुपयांची रोकड तर वाशिम विधानसभेत 17,18,000 रुपयांची रोकड तपासणी दरम्यान जप्त करण्यात आली आहे. तर याच तपासणी दरम्यान कारंजा विधानसभा क्षेत्रात 12,460 लिटर दारू, वाशिम 10,430 लिटर, यवतमाळ 14,488 लिटर, राळेगाव 16,428 लिटर, डिग्रस 11,528 लिटर तर पुसदमध्ये 12,123 लिटर दारू जप्त करण्यात आली. 6 विधानसभा क्षेत्रात आतापर्यंत 77,000 लिटर दारू जप्त करण्यात आली आहे.